मी आगार व्यवस्थापक एस एन भोसले सातारा वरिष्ठ म्हणून आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे। दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी जी लोक आपली घरदार सोडून प्रवाशांच्या सेवेत आहेत त्यांचाही पहिली आंघोळ ही आणि फराळ वेळेवर व्हावा या उद्दिष्टाने गेल्या 20 वर्षापासून सातारा आगाराची जी परंपरा आहे की त्या परंपरेप्रमाणे त्यांची अभ्यंगस्नानाची आणि फराळाची सोय आगारामध्ये केली जाते। त्यामध्ये आपण त्यांना गरम पाण्यापासून ते अगदी सुगंधी तेलापर्यंत आणि उठणं लावून स्नान करेपर्यंत आणि यावर्षी प्रथमच रोटरी लाईट या संस्थेतर्फे फराळाचं पण वाटप केलेलं आहे। तर ह्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही त्यानिमित्ताने देणं होतं आणि कार्यक्रम आणि त्यांनाही आस्था एसटीच्या परिवाराबद्दल निर्माण होते या उद्दिष्टाने हा कार्यक्रम घेतला होता। धन्यवाद। माझं नाव नितीन गायकवाड, वाई तालुक्यातून आलेले। मी गोवागर आगार चालक सातारा डिव्हिजनमध्ये इथं आमचं स्क्रूचेज आहे आणि अभ्यंगण स्नानाकरता आम्हाला इथं कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी खूप चांगली व्यवस्था केली। आम्ही घरदार सोडून बाहेर कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्याच्या सेवेसाठी इथं उपलब्ध आलेलो आहे आणि त्यांच्या म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही इथं गावाच्या बाहेर आहो, गावातच असल्यासारखं आम्हाला इथं प्रशासनाने चांगली चांगली व्यवस्था केली, फराळाची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून आम्हाला घरची आठवण देऊ शकले नाही पण ती इथंही भेटलेली आहे आम्हाला। त्याबद्दल मनापासून प्रशासनाचे खूप खूप आभार। माझं नाव रवींद्र लक्ष्मण गवळी, विठ्ठलवाडागर। मी विठ्ठलवाडी डेबीवाडी ड्युटी करतो। मी आज सातारा इथे ड्युटी घेऊन आलेलो असताना पहाटे उतरलो आणि इथं बघितली खूप व्यवस्थित नियोजन केलेलं असताना आंघोळीचे हे केलेलं स्नानासाठी मस्त व्यवस्था केलेलं असताना इथल्या आगारातील कर्मचारी खूप चांगल्या प्रकारे सातारा आगारातील कर्मचारी खूप चांगले उत्सुकता दाखवत आम्हाला सगळ्या गोष्टींची पूर्तता केली व नाश्ता फराळ सगळ्या गोष्टी देत आम्हाला असं वाटत नाही की आम्ही आज घराच्या बाहेर आहेत, आज आम्ही आमच्या घरीच असल्यासारखं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। आम्ही लोकांची सेवा करतो आहे, इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला वाटूच दिलं नाही की आम्ही घराच्या बाहेर आहेत। आज त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्याबद्दल सातारा आगारातर्फे धन्यवाद। लावलं का? हा।